अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजय गरुड यांचा वाढदिवस जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या विद्यमाने विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये या निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। संजय गरुड यांच्या सूचनेप्रमाणे या प्रसंगी कार्यकर्त्यांनी हारतुऱ्यांनी स्वागत न करता गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करून संजय गरुडांना शुभेच्छा दिल्या। यावेळी चिंचखेडा गावचे भाजपाचे कार्यकर्ते श्रीराम पाटील व दिनकर पाटील या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत येणाऱ्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचे शुभ संकेत दिले आहेत। तालुक्यातील जलसंपदा मंत्री असताना सुद्धा तालुका दुष्काळग्रस्त घोषित झालेला असल्याने नामदार गिरीश महाजन यांना उपरोधात्मक टोला म्हणून या प्रसंगी बसस्थानकावरील प्रवाशांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी पाण्याचे वाटप सुद्धा केले। यावेळी एसटी बसने आपल्या गावी निघालेल्या कासली गावच्या माजी आमदार नारायण किसन पाटील यांना सुद्धा संजय गरुड यांनी पिण्याचे पाणी देऊन भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला। एखाद्या व्यक्तिमत्वाचा संघर्ष काय असू शकतो? गेल्या 30 वर्षापासून हे व्यक्तिमत्व अथकपणे या जामनेर तालुक्याच्या जनसामान्यांसाठी जे झगडतंय, लढतंय, संघर्ष करतंय, असं संघर्ष यात्री म्हणून ज्यांचं नेतृत्व आहे संजय दादा गरुड यांच्या वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा असं दादांनी त्यांच्या वाढदिवसा पूर्वसंध्येला जाहीर केलेलं असताना सुद्धा तालुकाभरातील जे दादांना प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांच्या मनात कुठेतरी हा वाढदिवस साध्या पद्धतीने का होईना पण साजरा झाला पाहिजे असं सर्वांचं मत होतं। त्यातच म्हणजे सुनील पाटील सर यांनी भेटवला पक्ष्यांसाठी पाण्याचे भडके देऊन साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। त्यानंतर यशोपी येथे होळी तुला करून गावाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। सांगायची गोष्ट तर बुलेरी दादांनी आवाहन केलं दुष्काळ वाढदिवस साजरा करू नये, तरी पण आपल्या कार्यकर्त्यांनी दादांना प्रेम असल्यामुळे दादांना ज्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करावा असं वाटतं त्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करावा। दादांचं जे संघर्षाचं जीवन आहे ते या मतदारसंघातील संपूर्ण जनतेसाठी सर्व अधिकार तरुणांसाठी असेल, बेरोजगारांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, छोट्या उद्योगधंदे यांच्यासाठी असेल, सर्वांसाठी। परंतु कुठंतरी या नेतृत्वाला एक चांगली संधी मिळवावं आणि या नेतृत्वाला चांगली संधी जर मिळायची असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना जीवाचं रान करून परंतु पूर्ण तालुका भागामध्ये बूथवाईज शहर असेल शहरातल्या कार्यकर्ते शहरामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्ते असतील त्यांनी ग्रामीण भागामध्ये दादांना कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीनं एक संधी चांगलं देण्याचं काम करू शकतो असं आपल्याला कार्य करायचं आहे असं दादांच्या भावी जीवनासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि इथून पुढे दादांच्या मनामध्ये जे दादांनी स्वप्न बघितलं असेल ते कुठेतरी पूर्ण व्हावं ही संधीचा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आणि सामाजिक वारसा असलेलं नेतृत्व आदरणीय मासूसाहेब गजानराव गरुड यांच्या माध्यमातून या तालुक्याला मिळालं आणि दोन वेळेस या तालुक्याचे आमदार सांभाळून महाराष्ट्र राज्याचं उपसभापतीपद असं गरुड घराण्याकडे आलेली जबाबदारी। बापूसाहेबांच्या कार्याचा जर आपण आढावा घेतला तर राजकीयदृष्ट्या बाजूला ठेवून एक शैक्षणिक विचारसरणी की शिक्षणातून माणूस घडतो म्हणून आपल्या शाळा या खेडेगावात उभे केल्या पाहिजे आणि नुसतं उभे केल्या नाही पाहिजे तर शाळेचा प्रश्न नव्हता तर गरिबाच्या पोरांचा जेवणाचा सुद्धा प्रश्न होता म्हणून बापूसाहेबांनी दूरदृष्टी ठेवून प्रत्येक शाळेला वसतिगृह देऊन 1960 पासून स्वतः माजुरी मागून त्यांच्यासोबतच्या जामनेर तालुक्यातल्या सर्व खेड्यापाड्यातला माणूस हा विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी स्वतः अन्नधान्य मागून त्या ठिकाणी वसतिगृह चालवलं असा हा एक परिवार आहे। राजकीयदृष्ट्या आपण या परिवाराकडे आपण कमीच पाहतो, सामाजिक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून राजकारणातले संत आणि संतांमधले राजकारणी असं बापूसाहेबांचं नेतृत्व बापूसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये गाजवलं। 11 अपक्ष आमदारांचा एक गट निर्माण करून संपूर्ण विधानसभेवर एक दबाव आणण्याचं काम करून या जामनेर तालुक्याला लाल दिवा त्या ठिकाणी बापूसाहेबांनी मिळवून दिला। त्याच पद्धतीनं दादांचे वडील भास्करराव अण्णा यांनी
लोकांना या ठिकाणी मुलांना तरुण पोरांना पहिलवानकी शिकवली, दारू पिण्याने शिकवलं नाही, कुस्तीच्या आराखड्यात महाराष्ट्रातले पोरं शिंदोरीत आणले, अनेक कुस्तीवीर त्या ठिकाणी तयार करून घेतले, त्यातून शैक्षणिक संस्थासुद्धा सांभाळली आणि पुढे तो वाढता चालत ठेवला आमचे नेते आदरणीय संजयदादा गरुड यांनी. दादांनी गेल्या काही वर्षापासून शैक्षणिक संस्था सांभाळत असताना त्या शैक्षणिक संस्था कशा चालाव्यात, त्याच्यात कोणत्या पद्धतीचा वाईट काम होता कामा नये, शिक्षण कशा पद्धतीने मुलांना देता यावं म्हणून दादा नेहमी सतर्क असतात. बाकीच्या संस्थांचं तुम्ही बाजारीकरण पाहताय, बाकीच्या संस्थांमध्ये राजकारण आहे, राजकारणानं तिथं शिक्षक त्या ठिकाणी संभ्रमात आहे, तिथला विद्यार्थी संभ्रमात आहे. महाराष्ट्रभर देशामध्ये अनेक संस्थांचा कसा त्या ठिकाणी भट्ट्याबोळ वाजला हा आपण आपल्या डोळ्यानं पाहतोय. पण दादासाहेबांच्या नेतृत्वानं आणि प्रशासनानं आमची शेंदुर्ने एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रगतीपथावर असून अनेक विद्यार्थी यातून शिकून आजही वसतिगृहातून लहान गरिबाची मुलं आम्ही शिकवताय, त्यातून पुढं काही कलेक्टर होत आहेत, तहसीलदार होत आहेत, पीएसआर होत आहेत, अशा पद्धतीचा हा गरुड परिवाराचा वारसा आपण नेहमी लक्षात ठेवतो. म्हणून एक सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून यांचा वाढदिवस साजरा करावा आता आपल्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी ठरलं, परंतु दादासाहेबांचं नेहमी असतं माझ्या वाढदिवस खूप काही महत्त्वाचा नाही, परंतु माझ्या वाढदिवसातून विद्यार्थ्यांना एखादी पुस्तक गेलं पाहिजे, एखादी हे गेलं पाहिजे, धान्य गेलं पाहिजे ही विचारसरणी आमच्याकडे. आमचा कार्यकर्ता स्वतःच्या पैशानं त्या ठिकाणी बॅनर लावतो दादाचं, परंतु जे पैशानं गडगंजे झाले ते 5,000-7,000 रुपये कार्यकर्त्याकडे भेटतात, 2,000-5,000 दारू होते, नंतर बोर्ड लावताना सुद्धा त्या नीट उभं राहू शकत नाही. आमचेच पैसे घ्या, आमचेच बोर्ड लावा, प्रत्येक गणात गटात बोर्ड असतात, तालुका संभ्रम असतो दादांचे बोर्ड का नाही, अरे बाबा दादा तो 2 नंबर नाही, कष्टाचा पैसा आहे, शेतकरी माणूस आहे, शैक्षणिक संस्था आहेत, शैक्षणिक संस्था कोणत्या अडचणीत आपण पाहतो, गेल्या 20 वर्षापासून दादा या समाजकारण राजकारणामध्ये फिरतायत, किती पैसा लागतो आपण सर्वजण पाहू शकता. हा एखादी सत्ता आपल्या ताब्यात आली असती तर मग बोलायला चान्स होता, म्हणून खरोखर कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो ज्यांनी बोर्ड लावून स्वतःहून स्वतःच्या खर्चातून कार्यक्रम घडून आणून नेत्यावर इतकं प्रेम पाहिजे की माझ्या खिशातून मी 2 रुपये देऊन माझ्या नेत्याचा वाढदिवस साजरा करतो. तो नेता तो कार्यकर्ता, म्हणून कार्यकर्त्याचा अभिमान आपण निश्चितपणे ठेवला पाहिजे आणि तो आपण ठेवतो आहे. आपण काम करत असताना दादासाहेबांनी ज्या ज्या सामाजिक काम असो, राजकीय क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, शेंदोर्णी प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं, कमीत कमी 4-5 कार्यक्रम वर्षभरामध्ये लोकांच्या विचारात फरक पडेल म्हणून मोठे मोठे कार्यक्रम घेतले जातात. भूकंप झाला, भूकमरी त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी दादांनी आपल्या संस्थेमार्फत धान्य जमा केलं तालुक्यातून आणि धान्य त्या ठिकाणी पाठवलं, म्हणजे एक प्रकारचं सामाजिक पोसा घेतलेला एक माणूस, भला माणूस म्हणून आपण दादांची ओळख होऊ शकतो. राजकारणामध्ये यश अपयश चालू असतात, पण दादांना खोटं बोलणं तरी चालू नाही. मी हे काम करून टाकतो, हे काम होऊन जाईल अशा पद्धतीचं राजकारण दादांनी केलं नाही. दादांनी सांगितलं हे काम होणार नाही बाबा, तू फेऱ्या मारू नको. त्या माणसाची फसवणूक कधी केली नाही, सत्य स्वभाव आहे, सरळ स्वभाव आहे, म्हणून कदाचित तुम्हाला रुचत नसेल, पण आम्ही ज्यावेळेस दादाच्या जवळ गेले त्या टायमाला आम्हाला एक नारळ जसं असतं तसं खोबरं आत दिसलं आणि आम्ही दादावर अक्षरशः मनापासून प्रेम करतो. राजकीय प्रेम सोडा, पण दादांच्या स्वभावाचा दाखला त्या ठिकाणी देत असताना एक दयावान माणूस म्हणून आम्ही पाहतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक बदल होणार आहे. श्री महाराज आणि आदरणीय दादासाहेबांच्या प्रेरणेतून मिळालं आणि आजचा जो समारोप होता भेटवताना तो दादासाहेबांच्या वाढदिवसाने घेणी घडी झाला. अजून परत तुझ्या 5-6 गाव आहे आणि 10 गावं इकडच्या भागात येणार आहेत. जवळजवळ आपल्या 35 गावामध्ये बडग्या लागून झाल्या पाहिजेत. लोकांना इतका आनंद होतो तो राजकीय करत नाही, परंतु सगळे लोक त्या ठिकाणी हजर राहतात आणि तो कार्यक्रम पार पाडत असतात. परत एकदा मी या ठिकाणी आमच्या दादासाहेबांना खूप खूप आयुष्य लाभो. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये आमचे दादा पोहोचो आणि या नांदेड तालुक्यात पाणीमय करो जे आमदारांचं वचन होतं ते दादांनी पूर्ण करावं एवढीच सदिच्छा व्यक्त करून जिजाऊ चरणी एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपत. उपस्थित तालुका तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मित्रांनो, या नंतरच्या कार्यक्रमामध्ये विजय एमपी जिल्हाध्यक्ष म्हणजे या संजू दादांचं सत्कार
बोतल घे रे भगवान भाऊ भगवान सरपंच या इकडे शिवराम की आपल्याला वाढदिवस साजरा करताना पुष्पगुच्छ द्यायचे आणि दानाचा सर्व सूचना आहे, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि आपण पाहतो की दाखवल्याशिवाय काही जमत नाही, कारण फक्त खोटं आणि चुकीचं दाखवून मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्या विनोद तावडेंनी 5 वर्षात काहीच केलं नाही, देवेंद्र फडणवीसांनी काहीच केलं नाही, आपल्या जनसंवाद मंत्र्यांनी काहीच केलं नाही, तरी सुद्धा चमकोगिरीच्या आधारावर लोकांना फसवण्यात हे लोक यशस्वी झाले. पण आपण सुद्धा लोकांना फसवायचं नाही, परंतु कुठेतरी आपल्या सुद्धा कार्यकर्त्यांचा मार आपल्याला ठेवा लागतो. खूप भलं मोठं एक बॅनर त्या लोकांनी रात्री छापलं, त्याच्यावर काही फोटो होते काही नव्हते, आम्ही त्यांना छापू नका सांगितलं होतं, परंतु मोठंच बॅनर त्यांनी छापलं आणि सकाळीच त्यांनी फेसबुकवर फोटो अपलोड केला. आणि गावाच्या जी सहकारी संस्था आहे विकास सोसायटी, त्या विकास सोसायटीवर कोणालाही न घाबरता आलो, दादांच्या नावाचा वाढदिवसाचा भला मोठा बॅनर आलो आज नाचिनखेडा गावामध्ये, तिथे आपल्याला लावायला मिळाला आणि लावला गेला. याचाच अर्थ असा की हे चांगले लक्षण आपल्याला इलेक्शनच्या निमित्तानं पुढच्या काळाच्या निमित्तानं दादासाहेब इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच आपल्यामध्ये आपण म्हणतो की पार्टी आणि पक्ष हा वाढला पाहिजे आणि हा पक्ष वाढण्यासाठी आपल्याकडे माणसंही वाढली पाहिजे. आणि म्हणून अतिशय आनंदाची बातमी की चिंचखेड्याचे उपसरपंच माननीय भगवान चव्हाण आणि श्रीराम पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इथे दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगली गिफ्ट आपल्याला भेटते आणि म्हणून त्यांचा सत्कार दादांच्या हाताने आपल्याला इथे करायचा आहे. म्हणून मी भगवान चव्हाण उपसरपंच चिंचखेडा यांना विनंती करेन की त्यांनी दादांच्या हाताने सत्कार करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस दत्तू दादा माधव आमदार असताना
आपले गरुड साहेब अध्यक्ष विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष उपसभापती असताना त्या टायमाला जे मंजूर झालेले धरणं होते त्या टायमाला मंजूर झालेले धरणं ज्यावेळेस लिहिल्या गेले त्याची उंची त्या टायमाचे वेळचे धरणाचे म्हणजे शेत जमिनी ताब्यात घेतलेले आहे असे शेतकरी सुद्धा आजही ती जमीन पेरत आहे. फक्त आपल्याला आपल्या धरणाची उंची वाढवणं ते काम करताना त्याशी शहापूर्त धरण असेल वाकडीचं असेल कापूरवाडीचं असेल ते हे फक्त जलसंपदेच्या सहीनं होतं पण असं कुठलीही भिंत दोन दोन तीन तीन फूट सुद्धा वाढवण्याचं काम या मंत्री महोदयांनी केलेलं नाही आहे. तर ह्या जामनेर तालुक्याचा विकास कसा होईल तर ते विकास दाखवता फक्त चीज कडा नेहरी ह्या भागाची जी केळी दिसते त्या केळीचं दाखवतं. वस्तुस्थिती अशी आहे की ह्या चीज खेड्याने जी प्रगती झालेली आहे ही शेतकऱ्यांनी त्यांची ताबड कष्टाने केलेली आहे. त्यांनी त्या वाघोड धरणावरून पाईपलाईन केलेली आहे. तेथील चार चार शेतकरी मिळून बँकातून 50-50, 60-60 लाख रुपये कर्ज घेऊन त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये ते पाणी आणलेले तिथं त्यांनी व्यक्तिगत प्रगती झाली. चीज खेड्यामध्ये मला म्हणजे घरोघर मी चांगला ओळखतो सगळ्यांना माहिती आहे की अशा परिस्थितीने हे लोक तिथं सुलम सुलम झालेलं पण फक्त जळगावहून सकाळी 6 वाजता बसायचं त्या गाडी जामनेरला यायची मी हिरवळ पाहायची की माझा तालुका हा सुलम सुलम झालेला आहे असं चित्र आज दाखवलं जातं. आपल्याला काही आता नवीन नाही कारण हे लोक पहिल्यापासून जाहीर तिथं माध्यम दोन डोळ्यासमोर ठेवत आहेत. आज अशी परिस्थिती टी व्ही लावल्याबरोबर नरेंद्र मोदी दिसतो आणि तेवढं लाट पडत म्हणजे त्याचं तोंड आता पाहायचं नाही टी व्ही बंद करा पप्पा अशी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. आपण 25-30 वर्ष बोलताना आपण सहज बोलतो की 25-30 वर्ष झाली संघटनेमधून मी माझ्या संघटनेसाठी काय करायचं हे घरी पावते आज आपल्याला देणे तालुका अध्यक्षांनी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगितलं की दादा तर येणारा सत्कार आमच्या म्हणून आपण करायचं मी पूर्ण खूप सोपं आहे पण ही जबाबदारी म्हणून तालुका अध्यक्षांची नाही मी सगळ्यांची माझी सगळ्यांची. आज आपण आपल्या आपल्या गावामध्ये आता या विधान लोकसभेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं आपण आज एवढे प्रयत्न केले याच्यापेक्षाही जास्त प्रयत्न आपल्या गावातल्या लोकांनी केलेले कारण त्यांना या सरकारच्या मुलांचं राजकारण आहे. आपण जेवढी आज मेहनत केली आज मला वाटतं मी माझ्या गावात जेवढं मेहनत केली एक दोन दिवस आपण केलं असं 80-90 मतदार माझ्या बाजून झालं ती वस्तुस्थिती पण जे आता जे झालं ते झालं आता याच्या पुढे आपण उद्यापासून मनावर आजपासून आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपली संघटना कशी वाढेल असंच प्रयत्न करावा. मी या दादांच्या वाढदिवसा निमित्त आपल्याला सगळ्यांना विनंती करतो दादांचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं निरोगी जावं आणि त्यांच्या आपण या जामनेर तालुक्याची सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्यांनी द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना पक्षाच्या वतीने विनंती करतो. माझे दोन शब्द माझा वाढदिवस हा 55 वर्षांपूर्वी मी 18 वर्षाची पदार्पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्या सगळ्यांच्या कार्यालयातून सगळ्यामध्ये जे करत आलो करीन असे आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या आपल्याला आपल्याचे आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी तोपर्यंत मी आपण आभारणारा येतो आणि मी आहे देखील मी वाढलेल्या कार्यकर्त्यांसमोर माझ्या हक्काच्या नेत्यांसमोर दुखेल पण जे लबाड खोटं बोलणारे आहेत टाक होणार काही करणार काही असे लोक मला सावधी सुद्धा लागत नाही त्यांच्या सावधीचे मी म्हणू इच्छितो. आचार्य गजानराव गोंदांचा काळ मी आठवा या तालुक्याने त्यांना इतकं भरभरून प्रयत्न केले 57-62 जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना वाकूरला सभा झाली घरात आमचे आजोबा काँग्रेसचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष गजाननराव बघून समाजवादी पण सगळे झोपडी घेऊन उभे आणि पंडित जवाहरलाल नेहरू औरंगाबादला विमानाने आले आणि तिथून वाकूरला झोपडी आले यांना पाडायचे डॉक्टर सारेंचे विरोधात आम्ही दाखवलं पण त्या 57-62 बैलगाड्यांनी शिवमुरमुरे फुटाने घाऊन जे आपल्या बाजारातील प्रचार करून त्यांना त्या काळात समाजवादीवरच्या चिन्हावर येऊन आलो त्या काळातली त्यांची कामगिरी जर पाहिली तर विधानसभेची तुम्ही लायब्ररी जर पाहिली आणि 57-62 या कार्यकाळात आदिवेशन जे झालेले त्या आदिवेशनाची जर त्या लायब्ररीचे पुस्तकं काढले तर दोन तृतीयांश काम काच हे गजाननराव गोंधांनी केलेलं आहे असं राज्यपालांनी त्या पुस्तकात नमूद केलेलं आहे. मग कोणताही दारांची प्रश्न असो लक्षवेधी असो आयत्या वेळची चर्चा असो स्थगन प्रस्ताव असो प्रत्येक ह्याच्यात त्यांची उडी राहायची प्रत्येक ह्याच्यात त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण राहायचं सरकारला धारेवर धरायचे मंत्र्यांना नाकीनऊ आणि विरोधात राहून
सत्तेमध्ये राहून संस्था काढणं झोपं आहे, पण विरोधात राहून संस्था काढणं फार कठीण आणि ते टिकवणं त्यापेक्षा जास्त कठीण. विरोधात राहून काय त्रास त्यांनी सर गेलेला आहे, आमदार यांनी पाहिजे. आजही डॉक्टर साहेबांचे वडील त्यांच्या खासदार खासदार पीयू दादा होते, असे अनेक होते, एस बी अण्णा होते, डब्ल्यू एस पाटील सर होते, अनेक नावं घेता येतील, नावं पुरणार नाही म्हणजे वेळ पुरणार नाही. इतकी त्या लोकांनी त्या काळामध्ये त्यांच्या खासदार खासदारांवर काम केलं, संघर्षमय जीवन शेवटपर्यंत जगले. 77 जेव्हा समाजवादी पक्षाची आमचा समारोप झाला आणि समाजवादी पक्ष संपूर्ण झाला, तेव्हा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र अधिक साहेब पाटबंधारीमंत्री मुरलीधरांना काजी साहेब घरी आले, काकांना म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा, तुम्हाला ह्या विधानसभेचं तिकीट आम्ही देतो. काकांनाही म्हटले, काका भाई माझ्या मोठ्या भावाला विचारा, म्हणजे माझ्या वडिलांना विचारा. वडिलांनी तिथे जाऊन सांगितलं की आपल्याला काँग्रेसमध्ये जायचं आहे, सभासद व्हायचं आहे, काँग्रेस प्रवेश केला. तिकिटाची वेळ आली, काजी साहेबांचा फोन आला की बापू साहेब आपको मुंबई आना पडेगा तिकीट के लिए. तुमने मुझे टिकट के पहले पे एंट्री दिया है, मैं टिकट के लिए इधर उधर नहीं मेरा अपक्ष टिकट कायम नहीं कुछ जवाबदारी तुमची आहे. तिकीट दिलं नाही काँग्रेस पक्षाने, काका अपक्ष उभे राहिले, 13 लोक उभे होते, तेव्हा माणिकराव पंचराव होते, नारायण भाऊ होते, लक्ष्मण नाईक होते, बाबूसिंग राठोड होते, असे 13 लोक होते सगळे अपक्ष होते. हां पी डी पाटील पाल विजय सूर्य होता त्यांचा. त्या काळात काका या तालुक्यात 13,000 मत घेऊन निवडून आले आणि या तालुक्यात आल्यानंतर राज्यामध्ये अशी परिस्थिती झाली की त्यावेळेस जनता पक्षाकडे सारखे आमदार आणि काँग्रेस पक्षाकडे सारखे आमदार आणि 13 पक्ष आमदार निवडून आलेले होते. त्या शिवाजीराव देशमुख आपल्या तालुक्यातले आपल्या जिल्ह्यातले महेंद्रसिंग पाटील असे 13 पक्ष आमदार निवडून आलेले होते. 13 पक्ष आमदारांनी मिटिंग बोलवली आणि गजाननराव गरुड सिनियर आपल्यामध्ये सेकंड टाईम आमदार आहे आणि आपण पहिल्यांदाच आमदार आहे, तर यांना आपण आपल्या संघटनेचा अध्यक्ष करून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकू आणि ते मंत्री त्याला पाठी करू. त्यावेळेस काकांनी प्रजा हित प्राधिकरण स्थापन केला आणि त्या प्रजा हित प्राधिकरणाला स्थापन करून त्या काळात पंतप्रधानांना पाठी करतो. इकडे उत्तमराव पाटलांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी होतं आणि तिकडे पंतप्रधानांचं नाव काँग्रेसने तिकीट कापलेलं असताना सुद्धा काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाला 13 लोकांनी बिनशर्त पाठिंबा दिला. उत्तमराव पाटील आमच्या शक्या गाठीचे शक्य भाऊ, गरीबाव निरावळे एजी आम्ही लावणार होतो, लावणार म्हणजे तरी 10-11 नक्की जाऊ सुद्धा 10-10 तर ते पाहुणे सांगायचे की उत्तमराव पाटील आपले मुख्यमंत्री होता बापू साहेब, तुम्ही पाठिंबा दे. बापू काका सांगायचे तुम्ही पाहुणे म्हणून आलेले आहेत, आदरातिथ्य स्वागत आहे, बासुंदीचं जेवण करा, गुलाबजाम खा, स्वतःला राजकारणाची संधी देऊ शकता. त्यांच्या पत्नीमध्ये महात्मा गांधीचं रक्त जळतं आहे, या पक्षाला मी कधीच पाठिंबा देऊ शकत नाही आणि शेवटी हसून हसून मारायचे. सध्या तुझ्या मामाची पुढची सभागृहात वर पाहिजे का माझी पाहिजे, आम्ही म्हणायचो तुमची पाहिजे, मामा मुख्यमंत्री असल्या तुमची वर तुमची काहीच पाहिजे, तो माझ्या भावाला झाला आहे. हे इतके आम्ही अनुभवलेले किस्से येते आणि बळी पडले नाही, जात सोडून दिली पण सारखी सोडून नातं होतं घरी सुखदुःख करतो मला, आपल्याला नातं होतं बरोबर चुकणार नाही, पण हे कुरुक्षेत्र ही ती लढाई तत्वाचीच आहे आणि हे राजकारणाचे झाले आम्हाला चुकू नका. वसंत दादांना पाठिंबा दिला, वसंत दादांनी आमच्या DHMS कॉलेजच्या 5 जागा त्या ठिकाणी वाढवून दिल्या. आदरणीय प्रतिभाताई पाटील आणि बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब चौधरींनी इतका त्रास दिलेला होता काकांना मुख्यमंत्री असताना. रात्रीच्या रात्री धाडी, रात्रीच्या रात्री दक्षिणा, रात्रीच्या रात्री चेकिंग, सगळ्या गोष्टींनी त्रास दिलेला होता, पण तरी काका ते विसरून केवळ तत्वाशी मिळत जुळत आहे समाजवाद्यांचं आणि काँग्रेसवाद्यांचं सर्व धर्म समभाव आणि म्हणून काकांनी त्यावेळेस काढा पाठवला आणि वसंतदादांनी जिथे उतरही म्हणून 19 मीटर पर्यंत झाली. त्या काळात आपल्या इथे रेल पडली, फराडी आणि देवपिंपरी
या दोघं वसाहतीचं निर्माण आमच्या काकांनी केलं. प्लॉट वाटप केलं, तिथे गाई वाटप केले. असे अनेक शिक्षणाचं काम तर मित्र हो, ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस महात्मा गांधी म्हटले हे स्वातंत्र्य झाला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांची आणि आपली जबाबदारी जपली असं नाही. आता आपली जबाबदारी वाढली आणि या देशाची प्रगती करायची असेल तर पहिले खेड्याकडे जावा हे महात्मा गांधीचं ब्रीद वाक्य होतं आणि या वाक्याला भारावून त्यांनी शिक्षण संस्थेचं जाळं जिथे सरकारी गाड्या जाऊ शकत नव्हत्या, सरकारी सुविधा नव्हत्या, त्या ठिकाणी त्यांनी त्या काळात ऐसून काढलेले सातपुड्याच्या पायथ्यापासून स्थानिक याच्या पायथ्यापर्यंत. बाकीवर हे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नांदेड तालुक्यात आजही असे कार्यकर्ते चिकटून आहेत. 25-30 वर्षापासून त्यांच्या घरात दाखल होत होते, सेविका किंवा मदत ती करू शकलो नाही. त्यांच्या घरामध्ये इंदिरा गांधी, संजय गांधी निराधार सर्वोत्पा योजना देऊ शकलो नाही, बिगडी देऊ शकलो नाही, घरकुलं देऊ शकलो नाही. तरी ते लोक आज प्रामाणिक आपल्याबरोबर चिकटून आहेत याच्यातच आपली फार मोठी संघटना नेत्यांना सुद्धा जाणवले तुम्ही की आम्ही संघर्ष आज आला नाही आहे. आज 25-30 वर्ष झाले प्रत्येक म्हणजे काही काही कार्यकर्त्यांच्या घरामध्ये दिलंच पाहिजे अशी परिस्थिती. आता हे स्लीपमध्ये सुद्धा इतके घोटाळे करून ठेवलेले की आपल्या कार्यकर्त्यांचे कार्ड उभारून टाकलेले तरी आपले कार्यकर्ते आपण सहज करतो भांडायची तिथे आपण भांडतो नाही पण न्याय मिळत नाही ना. सातव्या रिकामी करतो होते आणि म्हणून येणारा काळ अतिशय चांगला आहे. लोक म्हणून लोकांना 10 वेळा 5 वेळा राहणार नाही असं चित्र एकंदरीत राजकारणात आता दिसत आहे. इतकं खराब चित्र देशाचं कधीही झालेलं नव्हतं. काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळामध्ये इतकी जळी सुधार कोणी करून दिसवलं. या बांबड्यांच्या काळामध्ये 89,000 चित्र करून दिसवलं. 4.5 वर्षात राज्याची त्याच्यापेक्षा राहिली आम्हाला 15 वर्ष आपण सत्तेत राहू 1,00,000 कोटीच्या पुढे जाऊ शकलं नाही करणं. आज 3.5 ते 4.5 लाख कोटीच्या घरामध्ये राज्य कर्जाच्या डोंगरात आहे याची पत कुठे राहिलेली नाही आहे. पूर्वी काँग्रेसचे मंत्री पवारसाहेब जरी फॉरेनच्या दौऱ्यावर गेले तर ते काहीतरी नवीन उद्योग व्यवसाय गुंतवणूकदार हे आणत होते हो. मुख्यमंत्री गेला तर आणत होते. विलासराव गेले होते एकदा तो 20,000 कोटीचा गुंतवणुकीचा स्कोडाचा कारखाना औरंगाबादला घेऊन आले होते. हे नुसते मजावाला जात नव्हते किंवा जॅकेटाचे बदलवून सतलवून कलर त्याच्यासाठी जात नव्हते. हे बिचाराने भारलेले लोक होते आणि जे घरून बघतो ना त्याला त्या घराची किंमत पाहिजे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घराण्यांमध्ये काट्याकाटे घातलेले रक्त झाडलेलं आहे, जीव गमवलेले आहे. त्याच्यामुळे ते शेतकरी पण त्यांनाच कळणार या गोष्टींना काय करणार. इथं तेव्हा इंग्रजांचे एजंट होते, दलाल होते, इंग्रजांचे खबरे होते. जो घर बांधतो त्याला घराची किंमत माहिती राहते, जो घर चालवतो त्याला संसार कसा करावा हे माहिती राहतं. तसंच देशाचं तेलाचे पैसे चटणी चटणीचे पैसे मिळतात घरी गोड गुंडा भरून त्यांना गरज नाही आहे. तर या परिस्थितीमध्ये आपण लोकांपर्यंत विचार उजवा पोचवा. येणारा काळ अतिशय चांगला आहे, आपले भविष्य मजबूत आहे. अवघड प्रचारामध्ये 165 असं गाऊन वकील साहेब भर दुपारी या मुलांचं कच्च्या बच्च्या मुलांचं खेळण्याचं अभ्यासाचं कुठण्याचं वय आहे त्यांच्या डोक्यावरती हांडे पाहून 7-8 वर्षाची मुलं मुली माया चपलानी अडवानी भर दुपारी गावाच्या आजूबाजूच्या विहिरून पाणी वाहताना डोळ्यात पाणी आलं की सरी काय आहे आणि त्याची दुर्दशा आहे आणि मला सत्ता करते तू लग्न पाण्याची गाडी म्हणजे सामोरच्या बाया म्हणे काय म्हणे दारूवाले आले का म्हणे म्हटलं आम्ही दारूवाले नाही आहे दारूवाले ते त्याचं हिंदू ते म्हणून मेला नाही इकडे कारण त्या बायांनी भरपूर आज करून सापडतो गेलो त्या म्हटलं ते पाणी देऊ शकणार नाही पण धरून देऊ शकते भाजपवाल्यांजवळ आहे म्हटलं ते क्वार्टरी. आणि अशा पद्धतीने तालुका हा सर्वाला गेलेला आहे. आज जळगावी 15 तालुक्यांमध्ये इथून निरीक्षण करा सगळ्यात गाव आलं गंगी आलं जळगाव तालुक्यात तरी गाडवाले
आपल्या गावावर गार्डन आमचे होते पुऱ्या गार्डनवर वाहतूक वगैरे लागणार अशी परिस्थिती बरं असे सपाट पाहून किती करायचं यावर्षी आव्हान घातले आमदार दिला मागच्या वर जनक्ष सात 7% बोल करतो अरे तुमचं आपण भुकेही कसंही लावून पाणी पिऊ पण त्या भुका जनावरांचं काय दुष्काळ नुसता कागदोपत्री जाहीर केला ती काँग्रेस राष्ट्रवादी होती दुष्काळ जाहीर केला दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी सुरू होती जे सरा माप 33% वीज बिल असू व राज्या शिक्षणाची फी हायर एज्युकेशनची फॉर्म फी एक पाच 4.5 वर्षात 3 मुली गेले मल्याळ गेला चौकशी गेला 1760 रुपये गेले हिच्या बाबतीत बोलला मी तर म्हणतो यांनी प्रॉब्लेम आहे ते उद्या 2001 मध्ये जर सत्तेने आलो तर माझी नामिष्याचं सोडून तिकडे करून ठेवा तुम्ही आम्ही आपण व्यवस्था करायला अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे कोणत्या क्षेत्राला त्रास दिला मी डॉक्टर उपयोग झालेला त्रास हा कोर्स करा हे करा खरे कुठे गाडी टाकल्या सगळ्यांनी आंदोलन केले पण एवढे मी सर्वांनी एवढे जाणार का त्यांचे की त्यांना काहीच वाटत नाही त्याचं तर या पद्धतीने देश चाललेला आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळेजण आले भावना व्यक्त केल्या पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.